बोईसर चिल्लार मार्गावर नागझरीजवळ एका ओव्हरलोड ट्रकचा अपघात झाला. या अपघातात चक्क ओव्हरलोड असलेल्या ट्रकचा चालकाकडून ताबा सुटल्याने महामार्गावरील असलेल्या डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेने येणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या MIDC ला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर जाऊन धडकला. यामुळे ट्रकच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातातील चालक किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. खरं म्हणजे यापूर्वीही या बोईसर चिल्लार मार्गावर ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक वेळा अपघातही झाले आहेत. मात्र या ओव्हरलोड वाहतूकबाबत प्रशासन मात्र डोळे झाक का करते असा सवाल नागरिकांमध्ये होत आहे. सुदैवाने पाण्याची पाईपलाईन फुटली नाही, अन्यथा बोईसर वासियांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची झळ बसली असती.